नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्रहो, आज आपण या ठिकाणी एमए मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 3 च्या बोली अभ्यास या विषयातील घटक क्रमांक 3 बोली भाषेच्या भाषेची निर्मिती या संदर्भातली चर्चा करत आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वाध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वाध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेतलेला आहे। आज आपण बोली भाषांमधील परिवर्तनाची प्रक्रिया या संदर्भातली चर्चा करणार आहोत। 4 कोस पर बदले पाणी, 12 कोस पर बदले वाणी या लोकोक्तीनुसार सृष्टीतील प्रत्येक घटकामध्ये सातत्याने घडून येणारी परिवर्तने ही एक प्रक्रिया आहे आणि तो एक निसर्ग नियम आहे। पृथ्वीवरील कोणताच घटक हा चिरस्थायी नाही, तो परिवर्तनशील आहे। उत्पत्ती, विकास आणि विनाश या त्याच्या 3 अवस्था आहेत, परंतु या लोकोक्ती नैसर्गिक भौगोलिक घटनांचा मानवी भाषा बोली आणि जीवन पद्धतीवर परिणाम दर्शवणार आहे। या बाबतीत डॉक्टर गबा मंचरकर म्हणतात की परिवर्तनशीलता हा सजीवांचा विशेष आहे, जीवन चैतन्याच्या प्रवाहीपणाचे ते एक रूप आहे। कोणी त्याला विकास म्हणतात तर कोणी त्याला विकास म्हणतात। येथे चांगल्या वाईटाचा सापेक्षतेने विचार करणे आवश्यक ठरते। भाषा हे मानवी समाज व्यवहाराचे एक प्रभावी साधन आहे। व्यक्तीच्या आणि समूहाच्या मनोव्यापाराचे ते जिवंत प्रतिबिंब आहे। मनोव्यापारांना प्रकट करताना त्यांना आकार व वळण देण्याची शक्ती ही भाषेत आहे। म्हणून परिस्थितीप्रमाणे व समाजाच्या गरजांप्रमाणे परिवर्तन पावणे हा भाषेचा स्वभावधर्म आहे। म्हणून भाषेच्या उच्चाराप्रमाणेच अर्थ परिवर्तनशील लवचिक असतो। त्यामुळे बोली आणि भाषा यांच्यातील भेद कमी होऊन संपृक्तता येते आणि भाषिक परिवर्तन घडून येते। डॅनिश भाषाशास्त्रज्ञ ब्रेट्स डार्फ यांनी 1821 मध्ये भाषिक परिवर्तनाची प्रथम शास्त्रीय संकल्पना मांडली आणि त्यानंतर या परिवर्तनाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली दिसते। कोणतीही भाषा कधीच स्थिर नसते, तो स्थळ, काळ, परिस्थिती, समाज, व्यक्तिपरत्वे लवचिक असतो। भाषेचे उच्चारण जसे लवचिक असते तसा अर्थही लवचिक असतो। साहजिकच बोली भाषांमध्ये गतीने परिवर्तन घडून येते, तर प्रमाण भाषेत ते संत गतीने होत असते। बदलत्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक स्थित्यंतरामुळे समाजात अनावस्था आणि व्यवस्था, अस्थिरता आणि स्थैर्य, धामधूम आणि शांतता नेहमीच प्रत्ययास येते। तसेच दुष्काळ, साथीचे रोग, युद्ध यासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये समाज जीवन हे अंतर आणि बाह्य ढवळून निघते आणि भाषिक परिवर्तनाला गती प्राप्त होते। शांतता स्थैर्याच्या काळात जीवन व्यवहार सुरळीत चालत असतात तेव्हा भाषिक परिवर्तनाचा वेग मंदावतो। भाषिक परिवर्तन प्रक्रियेस कोणतीही एक भाषा आणि प्रदेश अपवाद राहत नाही। भाषेच्या उच्चारण, वर्ण, प्रत्यय, प्रयोग, शब्द आणि अर्थ या अनेक घटकांगांनी अनेक उलथापालथी या घडून भाषिक परिवर्तन होत असतात। अपरिहार्य किंवा स्वाभाविक परिवर्तन आणि ऐच्छिक वा परिस्थितीजन्य परिवर्तन असे भाषिक परिवर्तनाचे प्रामुख्याने वर्गीकरण केले जाते। स्वाभाविक परिवर्तन हे बहुशा ध्वनी विषयक असते, तर अर्थ परिवर्तन ऐच्छिक स्वरूपाचे असते। भाषा परिवर्तनामागे कधी कधी अनेक कारणे असू शकतात आणि प्रत्येक वेळी त्या सर्वांचा योग्य निर्देश करता येणे शक्य नाही। अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही अंगाने भाषिक परिवर्तन घडून येते। यासंबंधी भाषा अभ्यासकामध्ये वेगवेगळी मतांतरे दिसून येतात। भाषा बोली बदलांवर परिणाम करणाऱ्या
घटकांचा विचार आपण या ठिकाणी त्या अनुषंगाने करणार आहोत. सर्वप्रथम लोकसमूहाचे स्थलांतर हा भाषेच्या बदलांवर किंवा बोलीच्या बदलांवर कसा परिणाम करता येईल त्या संदर्भातली चर्चा करूयात. लोकसमूहाचे स्थलांतर पाहत असताना व्यवसाय, शिक्षण, नोकरी, सत्ता केंद्र, धार्मिक स्थळ, छळ, भूकंप, दुष्काळ, रोगराई तसेच सामाजिक, सांस्कृतिक देवाणघेवाण अशा अनेकविध कारणांनी जेव्हा बोली प्रदेशातील लोकसमूहाचे महानगराकडे स्थलांतर होत असते तेव्हा त्यांचा भिन्न शहरी जीवन, संस्कृती व प्रमाण भाषिकांशी संबंध येतो तेव्हा त्यांना महानगरीय संस्कृतीची भर पडते. तेथील भौतिक सुखसोयी, रोजगारी उपलब्धता यामुळे बोली भाषक आपली वसाहत निर्माण करतात. हळूहळू बोली समाज नागरी जीवन समाजाशी एकरूप होऊन जातात. नोकरी, व्यवसाय, प्रसार माध्यमे, संगणक, इंटरनेट यांच्या प्रभावाने महानगरीय प्रमाण भाषेच्या अनुकरणाचा परिणाम हा स्थलांतरितांच्या बोलीवर होतो. सानिध्य परिणामामुळे प्रथम उच्चार प्रक्रिया बदलते, बोली भाषेतील शब्द कमी होऊन प्रमाण भाषिक शब्द व्यवहारात वाढत जातात. शहरीकरणामुळे आपल्या बोली संस्कृतीपासून दूर जातात, प्रमाण भाषेची जवळीक साधतात. त्यामुळे देशांतर किंवा देशांतर्गत स्थलांतर करण्याच्या पद्धतीमुळे बोली भाषकांच्या उच्चार, शब्द, वाक्यरचना या घटकांनी बोलीमध्ये परिवर्तन घडून येत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय निमित्त शहराकडे धाव घेणारा ग्रामीण आदिवासी समाज आणि आपली समाज संस्कृती बाजूला ठेवून स्थलांतरित प्रदेशाच्या आसपासच्या भाषा तो आत्मसात करतो आहे. त्यामुळे रोजीरोटीसाठी स्थलांतरित होणारा आदिवासी आपला परंपरागत इतिहास, भाषा आणि संस्कृतीचा ठेवा हरवत चालला आहे. लोकसमूहाचे स्थलांतर हे बोलीच्या परिवर्तनाचे एक प्रमुख कारण आहे. त्याच्या स्पष्टीकरणार्थ नागो कालिलकर यांनी फर्दिनांद सुसूर यांच्या भाषांतरातील एक उतारा सांगितला आहे. ते म्हणतात की एका भाषेचा प्रदेश संपून एकदम दुसऱ्या भाषेचा प्रवेश सुरू झाल्याची उदाहरणे थोडी थोडकी नाहीत. हे कसे घडते? याचे उत्तर असे की प्रतिकूल परिस्थितीमुळे मधली लक्षात न येण्यासाठी रूपे टिकू शकली नाहीत. लोकसमूहांचे स्थलांतर ही संक्रमण दर्शक परिस्थितीला घातक अशी सर्वात महत्वाची घटना होय. ही स्थलांतरे इतिहासामध्ये एकसारखी चालू असतात. अनेक शतकांच्या स्थलांतरामुळे या भाषाविषयक संक्रमणात ढवळाढवळ होऊन पुष्कळ ठिकाणी संक्रमणाच्या खानाखुना अजिबात नाहीशा होऊन जातात. इंडो युरोपियन भाषावंश हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. साल्वो व जर्मॅनिक हे भाषारूप एकमेकांजवळ येतात. नैसर्गिक संक्रमण होत एकमेकात मिसळून जाण्याऐवजी एकमेकात सरहद्दीवर एकदम येऊन आढळतात. याचे कारण की या दोन भाषा संघाच्या मधली संक्रमक रूपे अवघ्या पोटभाषा नाहीशी झालेल्या आहेत. तर मित्र हो, या ठिकाणी आपण साधारणतः लोकसमूहातील बोलीभाषामधील परिवर्तनाची प्रक्रिया पाहताना लोकसमूहांचे स्थलांतर पाहिले. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण राजसत्तेचे स्वामित्व आणि प्रसार माध्यमांचा प्रभाव या संदर्भातली चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-269-3771 किंवा 0231-269-3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.